नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील आज आपण या व्हिडिओमध्ये तलाटी पद संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत मित्रांनो तुमचे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न तुमचे आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि बघा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा लाईक करा मित्रांनो या व्हिडिओला आणि जे उमेदवार आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थी सिलेक्ट करा ओके म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला मित्रांनो काय महत्त्वाची माहिती आहे काय नाही सर्व माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त स्किप करू नका तर बघा मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर निकाल प्रदर्शित झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र तलाटी भरती परीक्षेचा निकाल पाहता येणार आहे शिवाय टी सी एसच्या ॲपच्या माध्यमातूनही उमेदवारांना हा निकाल उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे ओके तलाटी भरती परीक्षेचा प्रदर्शित झाल्यानंतर तुमचे नाव गुणवत्ता यादीत असल्यास बघा तुमचे नाव गुणवत्ता यादीत असल्यास नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी तयार असणे आवश्यक आहे आता ही पुढील प्रोसेस आहे महत्त्वाचं जरी आपण विचार केला मित्रांनो आता पाच डिसेंबरपर्यंत स्थगित आहे पाच डिसेंबरपर्यंत काय आहे स्थगिती आहे स्थगिती ओके आता ही स्थगिती कशामुळे आहे काय नाही सर्व तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे सो मित्रांनो तुमचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे तसेच कट ऑफ देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आता सर्वप्रथम हे बघा निकाल कसा डाउनलोड करायचा आता निकाल तर लागलेला नाही परंतु ही माहिती आपल्याकडे आलेली आहे जेव्हा निकाल लागेल मित्रांनो तेव्हा तुम्ही निकाल कसा डाउनलोड करायचा याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती समजून घ्या तुम्हाला थोडक्यात सांगतो हे बघा तर महाराष्ट्र तलाटी निकाल दोन हजार तेवीस तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी स्टेप बघा महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजे महाभूमी या पेजवरती तुम्हाला यायचं आहे तर वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर परिणाम किंवा निकाल दोन हजार तेवीस विभाग पहा आणि त्यावरती क्लिक करा उपलब्ध परीक्षेच्या यादीतून महाराष्ट्र तलाठी परीक्षा दोन हजार तेवीस निवडा तुम्हाला तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे परीक्षेचे तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल मित्रांनो ते तिथे तुम्हाला भरून द्यायचं आहे आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर सबमिट किंवा निकाल तपासा बटनावर क्लिक करा ओके okay. एकदा तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित झाला की तुम्ही ते पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट तुमच्याकडे ठेवा ओके okay. पुढे अतिशय महत्त्वाची माहिती आहे आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यात बंपर पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे भारती प्रकाशन पुणे सिद्धेश्वर हाडबेसरांचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे चाळीस हजार प्लस जंबो तुम्हाला माहीतच आहे भारती प्रकाशन पुणे यांची जम्बो सिरीज ही टॉप नंबर एकला असते टॉपला असते मित्रांनो जंबो सिरीज आणि बघा यांचं हे नवीन पुस्तक आता आलेलं आहे चाळीस हजार प्लस तर मित्रांनो मागच्या वेळी जंबो सिरीजमुळे अनेक उमेदवारांना फायदा झालेला आहे यावर्षी पण तुम्हाला फायदा होईल त्यामुळे चाळीस हजार प्लस जंबो मेगा पोलीस भरती हे पुस्तक घेऊन टाका ही पुस्तके टॉपला आहेत मित्रांनो दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक तुम्ही एक वेळा वाचा आणि पोलीस वा तर जाहिरात लवकरच येणार आहे पोलीस भरतीची त्यामुळे तुम्ही पुस्तक घेऊन टाका तसेच तुम्ही आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर आरोग्य सेवक व आरोग्य परिचारिका संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका आता मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार ऑनलाईन परीक्षा होत आहेत त्यामुळे ऑनलाईन परीक्षेसाठी हे पुस्तक दमदार बनवण्यात आलेलं आहे भारती प्रकाशन पुणे यांचं जे पुस्तक आहे आणि पोलीस भरतीसाठी अजून एक नवीन एक पुस्तक आहे एकशे एक प्लस जम्बो पोलीस भरती तर प्रश्नपत्रिका संच हवी असेल तर हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका चला मित्रांनो आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो जी महत्त्वाची माहिती आहे ती तर बघा आता महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे की तलाटी निकाल कधी जाहीर होणार हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा की तलाठी पद भरतीचा निकाल कधी लागणार आहे मित्रांनो माहिती बघा सर्वप्रथम मग मी तुम्हाला यावरती अजून स्पष्ट माहिती देतो हे बघा महाराष्ट्र तलाठी निकाल दोन हजार तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस अखेर महाभूमीवर चार हजार सातशे त्र्याण्णव तलाठी पदांसाठी प्रसिद्ध केला जाईल तलाठी निकाल तपासण्याच्या पायऱ्या लेखात उपलब्ध आहेत मित्रांनो इथे काय म्हटलेला आहे निकाल जो आहे तो नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल असं म्हटलेलं आहे सो so, मित्रांनो बघा पाच डिसेंबरपर्यंत स्थगित आहे मग निकाल कसा जाहीर होईल मित्रांनो निकाल नोव्हेंबरच्या अखेर लागणारच नाही एवढं लक्षात ठेवा लागणारच नाही मित्रांनो कारण पाच डिसेंबरपर्यंत स्थगिती आहे मग निकाल कसा लागेल निकाल तुमचा नोव्हेंबर महिन्यात लागणारच नाही निकाल तुमचा मित्रांनो लागेल पंधरा डिसेंबरपर्यंत ओके पंधरा डिसेंबरपर्यंत निकाल लागेल एवढं लक्षात ठेवा ओके सो so, हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर कारण खूप जण मत होते की नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होईल परंतु पाच डिसेंबरपर्यंत स्थगित आहे त्यामुळे निकाल लागणे शक्य नाही निकाल तुमचा डिसेंबर महिन्यात जाहीर होईल हे बघा मी माझे तलाटी परीक्षेचे गुण कसे तपासू शकतो मित्रांनो तुमचे गुण तुम्ही कसे तपासू शकता महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर परिणाम किंवा परीक्षा निकाल विभाग पहा त्यावर क्लिक करा आता मित्रांनो हे केव्हा पाहता येणार आहे निकाल जाहीर झाल्यावरच आलं लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती तलाटे आहेत तर मित्रांनो आता हे बघा जागा वाढ झालेल्या त्यामुळे चार हजार सातशे त्र्याण्णव पुढील प्रश्न आहे हा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे कट ऑफ संदर्भात ही माहिती आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे हे बघा तलाटी भरतीचा प्रवर्ग कट ऑफ काय आहे मित्रांनो हा एक्सपेक्टेड कटॉप आहे तरीही आपण समजून घेऊया अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही कट बघितलेला आहे मी पण तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये कट ऑफ सांगितलेला आहे परंतु हा गुगलवरती कट ऑफ देण्यात आलेला आहे आणि गुगलवरती पण जी काही माहिती असते ती कोणी कोणी ना कोणी टाकतच असतो मित्रांनो तर गुगलने स्पेशली ती माहिती काही दिलेली नसते तर माझ्यासारख्या क्रिएटरने कोणीतरी ती माहिती तिथे टाकलेली असते तीच माहिती आहे बघून घ्या एक वेळेस म्हणजे आपल्याला इथे समजेल आपल्याला एक अंदाज येईल ओके हे बघा मांगिल ट्रेड आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार बघा आत्ता मित्रांनो हे तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार म्हटलेलं आहे ओके विश्लेषण केलेलं आहे विश्लेषणानुसार मित्रांनो ही माहिती काढण्यात आलेली आहे असं इथे म्हटलेलं आहे समजून घ्या आता हे बघा तलाठी भरती कट ऑफ सामान्य श्रेणीसाठी ओके सामान्य श्रेणीसाठी एकशे त्र्याहत्तर ते एकशे एक्क्याऐंशी दरम्यान कट ऑफ लागेल असं इथे म्हटलेलं आहे ओके तर मित्रांनो नॉर्मलायझेशन नंतर गुण अजून कमी जास्त होणार आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आता ओपन कॅटेगरीचा एकशे त्र्याहत्तर ते एकशे एक्क्याऐंशी म्हटलेला आहे आता खूप जण म्हणतील की सर एका प्रश्नाला दोन गुण होती तर मग एकशे त्र्याहत्तर किंवा एकशे ऐंशी कसं शक्य आहे मित्रांनो या दरम्यान म्हटलेलं आहे ते ओके या दरम्यान म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर पण लागू शकतो एकशे शहात्तर पण लागू शकतो नाहीतर मग एकशे ऐंशी पण कट ऑफ लागू शकतो आलं लक्षात हे तुम्ही समजून घेत चला नाहीतर खूप जणांना इथे कन्फ्यूज होऊन जातात अनेक उमेदवार त्यानंतर सीसाठी बघा एकशे एकाहत्तर ते एकशे पंच्याहत्तर यस सीसाठी एकशे एकसष्ट ते एकशे एक एकोणसत्तर आणि यष्ट टी प्रयोगासाठी एकशे एकावन्न ते एकशे त्रेसष्ट दरम्यान असणे अपेक्षित आहे हे अपेक्षित आहे मित्रांनो ओरिजिनल कट ऑफ अजूनपर्यंत जाहीर झालेलं नाही डिसेंबरमध्येच आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत आलं लक्षात त्यानंतर पुढे बघा तलाठ्याला पदोन्नती मिळेल का महाराष्ट्र तलाठी परीक्षा कालावधी इथे बघा काय म्हटलेलं आहे मित्रांनो आता प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना कायमस्वरूपी पदासाठी निश्चित केले जाईल आणि पगारातील वाढ अतिरिक्त प्रोत्साहन भत्ते आणि पदोन्नतीसाठी पात्र ठरेल पात्र ठरेल म्हटलेलं आहे ओके सो मित्रांनो अशा प्रकारे तलाटी पद संदर्भात ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो आणि बघा तलाटी भरतीचा जो काही निकाल आहे तुम्हाला अजून मी सांगून देतो निकाल जो आहे मित्रांनो तो आपल्याला पंधरा डिसेंबरपर्यंतच पाहायला मिळेल मित्रांनो एवढं लक्षात ठेवा ओके हे अजून निश्चित नाही हे पण मित्रांनो कारण एक हे सांगण्यात आलेलं आहे आणि ही बातमी पण आलेली आहे पंधरा डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर होईल म्हणून कारण पाच डिसेंबरपर्यंत स्थगिती उठते त्यानंतर पंधरा डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे आलं लक्षात आणि नियुक्ती वगैरे मित्रांनो आपल्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळणार आहे सो मित्रांनो तलाठी पद भरती संदर्भात ही अतिशय महत्त्वाची माहिती होती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते पण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद